विद्यार्थी मित्रांनो, मी आज आयसोमेट्रिक ड्रॉइंग विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढताना प्रथम एक आयसोमेट्रिक बॉक्स तयार करावा। बॉक्स तयार करताना प्रथम एक आडवी रेषा काढावी। आडवी रेषा काढल्यावर त्या रेषेवर एक बिंदू घेऊन त्या बिंदूवर एक कोण मापक ठेवून उजव्या बाजूला 30 अंशामध्ये एक बिंदू घेऊन डाव्या बाजूला 30 अंशात एक बिंदू घेऊन 90 डिग्रीमध्ये एक बिंदू घेऊन आडव्या रेषेवर काढलेल्या बिंदूतून उजव्या बाजूला एक रेषा काढावी। डाव्या बाजूला एक रेषा काढावी 30 अंशात। नंतर आडव्या रेषेवरून उभी रेषा 90 डिग्रीमध्ये त्या बिंदूतून काढावी। नंतर या ठिकाणी एक ब्लॉक दाखविलेला आहे, त्या ब्लॉकनुसार प्रथम हा जो बिंदू आहे हा बिंदू म्हणजे एक सुरुवातीचा बिंदू या ठिकाणी आपण घेतलेला आहे। नंतर या बिंदूपासून 60 mm अंतर उजव्या बाजूला मोजावे। 60 mm अंतर उजव्या बाजूला मोजावे। 60 mm अंतर मोजल्यानंतर 60 mm अंतर मोजल्यानंतर डाव्या बाजूला 40 mm अंतर मोजावे। आणि एक रेषा काढावी। त्यानंतर या ब्लॉकची पूर्ण उंची 30 mm आहे, उभी उंची 30 mm, आडव्या रेषेच्या बिंदूपासून वरती उभ्या रेषेवर अंतर टाकावे। नंतर या ठिकाणी डाव्या बाजूला 30 अंशाच्या रेषेला रुलर लावून समांतर सरकत सरकत वरती उभ्या रेषेवर 30 mm अंतर ज्या ठिकाणी मोजले असेल त्या ठिकाणाहून उजव्या बाजूला एक 30 अंशात रेषा काढावी। त्याचप्रमाणे डाव्या बाजूला रुलर समांतर लावून त्याच बिंदूतून एक डाव्या बाजूला समांतर रेषा काढावी। नंतर रुलर उभे लावून 40 mm अंतर मोजलेल्या बिंदूपर्यंत रुलर सरळ समांतर त्या ठिकाणी पुढे न्यावे आणि एक उभी रेषा काढावी। त्याचप्रमाणे हे रुलर उभ्या रेषेला समांतर लावून 60 mm अंतर मोजलेल्या बिंदूपर्यंत न्यावे आणि तिथे उभी रेषा काढावी। नंतर 30 अंशाच्या रेषेला समांतर रुलर लावून वरील बिंदूतून एक समांतर रेषा काढावी। त्याचप्रमाणे 30 अंशात डाव्या बाजूला रुलर समांतर लावून 60 mm अंतर मोजलेल्या बिंदूवरून एक समांतर रेषा काढावी। अशाप्रमाणे आयसोमेट्रिक बॉक्स प्रथम तयार करावा। त्यानंतर अंतर 60 दिलेली रेषा पूर्ण डार्क करून घ्यावी। त्यानंतर अंतर 30 दिलेले माप उभे असून उभे माप 30 त्याच ब्लॉकवरती टाकावे। नंतर आडवे लांबीतील माप 30 mm वरच्या बाजूला मोजून घ्यावे, तेवढीच रेषा डार्क करावी। नंतर 15 mm अंतर उंचीमध्ये उभे टाकावे रुलर समांतर लावून, उंचीमध्ये 15 mm अंतर टाकावे। 15 mm अंतर टाकल्यानंतर रुलर 30 अंशाच्या रेषेला समांतर लावून ह्या ठिकाणी एक रेषा
उभ्या रेषेपर्यंत काढावी. त्यानंतर रूलर उभ्या रेषेला समांतर राहून मिळालेली रेषा पूर्ण डार्क करावी. रूलर 30 अंशाच्या रेषेला डाव्या बाजूने समांतर लावून या बिंदूजवळ नेऊन या बिंदूतून एक 30 अंशात रेषा काढावी. त्यानंतर रूलर या रेषेला समांतर राहून तेवढीच रेषा डार्क करावी. त्यानंतर रूलर उभ्या रेषेला समांतर राहून एक अस्पष्ट लाईन या बिंदूतून काढावी. रूलर या रेषेला समांतर लावून या बिंदूजवळ आणून या बिंदूतून एक 30 अंशात रेषा काढावी. नंतर रूलर उभ्या रेषेला समांतर लावून त्यानंतर आडव्या रेषेला समांतर राहून या बिंदूतून एक रेषा काढावी. उभ्या रेषेला रूलर समांतर राहून परत या पद्धतीनं एक स्क्वेअर आयत तयार करून घ्या. रूलर डाव्या बाजूकडील रेषेला समांतर राहून या ठिकाणी रेषा मारून अशा पद्धतीनं दिलेला आयसोमेट्रिक ब्लॉक हा या ठिकाणी आपल्याला काढता येईल. नंतर ब्लॉकमध्ये जी मापे असेल ती मापे ह्या ठिकाणी देण्यात यावी. चाळीस, त्यानंतर 60, त्यानंतर 15, तीस, त्यानंतर उभे 30 उंचीतील माप, अशा प्रकारे आयसोमेट्रिक ड्रॉइंग तयार करावे. डायरेक्शन दाखवावे आयसोमेट्रिक. Thank you.